कोणत्याही परिस्थितीत आम्ही टोल देणार नाही या भूमिकेचा पुनरुच्चार करण्यासाठी आजची परिषद होती। भूमिका आमची स्वच्छ आहे, सुरुवातीपासूनची आहे। गेली 3 वर्षे आम्ही टोल देणार नाही ही भूमिका मांडत आलो, मग आज आणखी पुन्हा ही या ठिकाणची परिषद कशासाठी? तर कोल्हापूरच्या जनतेनं वेगवेगळ्या मार्गानं आम्ही टोल देणार नाही ही भूमिका मांडली असतानाही, आणि कोल्हापूरच्या जनतेनं आपल्या शक्तीचं विराट प्रदर्शन केल्यानंतरही महाराष्ट्राचे राज्यकर्ते या प्रश्नावर अजून भूमिका घ्यायला तयार नाहीत। त्यामुळे आज आम्हाला असं वाटलं की या लढ्याची व्याप्ती वाढवण्याची गरज आहे, या लढ्याची तीव्रता वाढवण्याची गरज आहे। 17 ऑक्टोबरला सरकारनं हा टोल पूर्वी स्थगित केलेला पुन्हा सुरू केला, त्याला आम्ही ताबडतोबीनं जशास तसं उत्तर दिलं की त्या दिवशी कोल्हापूरच्या 9 नाक्यावर कोल्हापूरची जनता मोठ्या संख्येनं जमा झाली आणि त्यांनी या टोल आकारणीच्या धोरणाला कडाडून विरोध केला। त्या दिवशी सरकार पोलिसांच्या मदतीनं सुद्धा टोल वसूल करू शकलं नाही, आणि तरी देखील अजून सरकारला या बाबतीमध्ये पुनर्विचार करण्याची गरज वाटत नाही। हे आम्ही कशावरून ठरवलं? तर 17 ऑक्टोबरचा तो टोल विरोधी आमचा आंदोलनाचा एकूण आम्ही कार्यक्रम केल्यानंतरही लगेच आम्ही नामदार मुश्रीफ यांच्या घरावर गेलो कागलला मोर्चा घेऊन, तिथे आमची सभा त्यांच्याबरोबर चालू होती। नामदार मुश्रीफ होते, आमचे लोक होते, ते आमची चर्चा चालू असताना आर आर पाटलांचा फोन आला गृहमंत्र्यांचा, त्यांनी माझ्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली। म्हणलं ठीक आहे, मी त्या मीटिंगमध्ये त्यांचा आलेला फोन आम्ही घेतला, त्यांच्यावर मी चर्चा केली, सविस्तर बोललो की आम्ही टोल देणार नाही आमची भूमिका आहे, आणि या भूमिकेच्या बाबत आमची तक्रार हीच आहे की नामदार मुख्यमंत्र्यांनी आम्हाला चर्चेला एक वेळ बोलावलं खरं, पण त्या चर्चेमध्ये त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की मी या प्रश्नाचा खोल अभ्यास करण्यासाठी एक कमिटी नेमतो आणि त्यानंतर तो अहवाल आल्यावर पुन्हा तुमच्याशी चर्चा करतो आणि नंतरच आम्ही टोलच्या बाबतीतला फायनल निर्णय करू। नामदार मुख्यमंत्र्यांच्या या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही परत आलो मुंबईहून, आणि त्यानंतर आम्हाला असं दिसलं की नामदार मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुठल्या कमिटीचा अहवाल वाचून आम्हाला जे बोलावणार होते ते त्यांनी बोलावलं नाही, आणि आमच्याशी चर्चा करतो म्हटल्यानंतर ही ती चर्चा न करताच इथे टोल आकारणीला त्यांनी संमती दिली, पोलिसांची मदत दिली, आणि पोलिसांची मदत मागायला जेव्हा हे IRB गेलं तेव्हा महाराष्ट्र सरकारनं आपलं कसलंही म्हणणं हे कामं अपुरी आहेत या बाबतीमध्ये कसलंही म्हणणं दिलं नाही। हायकोर्टामध्ये हा निर्णय जवळजवळ एकतर्फी झाला, बाय डिफॉल्ट म्हणतात त्याला, असा निर्णय झाला की दुसऱ्या बाजूचा वकील हजरच नाही, महापालिकेचा वकील नाही, ह्यांचा वकील नाही, त्यांचं म्हणणं नाही, त्यांचं शपथपत्र नाही, आणि निर्णय झाला पोलिसांची मदत सरकारनं दिली। सरकारनं ही भूमिका तू कर मारल्यासारखं मी करतो रडल्यासारखं अशा तऱ्हेची घेतली, आमचा आरोप आहे। कारण IRB च्या म्हणण्याला जर म्हणजे काम पूर्ण झाले 96% काम झालंय आमचं, याला जर महापालिकेनं विरोध केला असता आणि आज महापालिका
हे कबूल करते आहे. रस्त्यावरचे दिवे लावायचे आहेत, अजून युटिलिटी शिफ्टिंग झालेली नाही. महाराष्ट्र सरकारनं सुद्धा या बाबतीमध्ये आपलं म्हणणं मांडायला पाहिजे होतं, मांडलं नाही. आणि मग त्यांना पोलिसांनी मदत द्यायचं मान्य केलं. आमचं काय तक्रार नाही. आमचं म्हणणं आहे ठीक आहे, किती दिवस कराल? एक दिवसाचं आहे, एक वर्षाचं आहे, 30 वर्षे तुम्हाला हा टोल वसूल करायचा आहे. 30 वर्षे लोकशाहीचे राज्यकर्ते म्हणणारे राज्यकर्ते पोलिसांची मदत घेऊन आणि प्रत्येक वेळेला पोलिसांच्या कायद्याचा वापर करून इकडे बंदी इकडे बंदी इकडे बंदी. तुम्हाला पोलीस राज्य चालवायचं आहे इथे का जनतेचं लोकशाही चालवायची आहे, ह्याचा निर्णय करावा लागेल ना. आज कुणी काही बोललं नाही तरी पुढचे इतिहासकार या महाराष्ट्र सरकारच्या या कर्तबगारीवर अशी रेग मारतील, ता लाल भडक रेग मारतील. आणि म्हणून मग आम्हाला असं वाटलं की सरकार आपला निर्णय बदलत नाही आहे. सरकारच्या निर्णयावर आपल्याला ते ठाम दिसत आहेत. आम्हीही आमच्या निर्णयावर, सरकार जितकं ठाम आहे त्यांच्या निर्णयावर त्याच्यापेक्षा अधिक ठाम आहोत हे आम्हाला सांगितलं पाहिजे. आणि सरकारला ते पटेल अशा शब्दात व्यक्त केलं पाहिजे. म्हणून आम्ही आता ठरवलं की आम्ही आपण बघू काय करायचं आहे ते. आणि म्हणून मी त्या दिवशी या लढ्यामधली एक मला थोडीशी त्रुटी मला जाणवत होती, ती कोणती? हा टोल सायकलवाल्याला नाही, मोटरसायकलवाल्याला नाही, रिक्षावाल्याला नाही, बैलगाडीला देखील मोकळ्या बैलगाडीला नाही, कोणाला नाही, ट्रॅक्टरलाही नाही तसा मोकळ्या याच्यामध्ये. मग चार चाकी वाहनाला आणि मल्टी ॲक्सल म्हणजे एका ह्याच्यापेक्षा ज्यादा ज्यांना कणी आहेत त्यांना हा टोल आहे. मग ज्यांचा टोल आहे त्यांनी निवांत बसायचं पोटातलं पाणी न हलता. आणि मग ह्यांच्यावर टोल बसवू नका म्हणून ज्याच्या पायात चप्पल नाही त्यानं त्या दिवशी उन्हातनं फिरायचं. तेव्हा ही गंमत बघायला आम्ही का द्यावी आम्ही विचारतोय. ज्याच्या पायात चप्पल नाही त्यालाही सभ्य भाषेत बोलता येते की काय? त्यानं पायातलं चप्पल काढलं पाहिजे असं काहीच नाही. साध्या भाषेत बाबा हा टोल कुणाचा आहे? तो टोल काही मला बसत नाही, तुम्हाला बसतो. आणि मी एवढ्या आंदोलनामध्ये उतरतोय तुम्हाला काहीच वाटत नाही का? आणि म्हणून मी सांगितलं की आत्ता आपणाला यांना हे करावं लागेल. आणि म्हणून आम्ही येतात चार चाकी वाहनावाल्यांना देखील मी टोल देणार नाही अशा तऱ्हेचे स्टिकर्स ते लावतील का नाही लावतील आम्हाला माहीत नाही. आम्ही त्यांना स्टिकर्स पुरवणार आहोत आणि हे स्टिकर्स त्यांनी गाडीला लावायचे. आणि या स्टिकर्सशिवाय ही गाडी कोल्हापुरातली गाडी कुठलीही फिरणार नाही. ती गाडी तशी फिरायला लागली तर कोल्हापूरच्या नागरिकांना, जे नागरिक आज टोलच्या विरोधात लढतात त्यांना ते अपमानास्पद वाटणार आहे. तुम्ही आमच्या छाताडावरनं तुमच्या गाड्या फिरवतायत काय? ठीक आहे, बघूया तुमच्या गाड्या कशा फिरतात त्या. हे त्याच्या मनात येईल की नाही त्या सामान्य माणसाच्या? आणि म्हणून आम्ही त्यांना सांगतोय की स्टिकर लावा, आम्ही तुम्हाला स्टिकर देतो.